ताऱ्यांचे लुकलुकणे। सांगा पाहू, उन्हाळ्यात रस्त्यावर किंवा वाळवंटात पाणी साचल्याचा आभास होतो, याला आपण मृगजळ असे म्हणतो। असा भास का बरे होतो हे आपण समजावून घेऊ। प्रकाशाच्या बदलत्या अपवर्तनांकामुळे उन्हाळ्यात दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण वस्तूच्या जमिनीवरील असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे भासतात, यालाच आभासी किंवा मृगजळ असे म्हणतात। सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन तापते व हवेचे तापमान वाढते, त्यामुळे जमिनीलगत कमी घनता व कमी अपवर्तनांक असलेला गरम हवेचा थर तयार होतो, त्यामुळे हवा विरळ होते। थंड हवेच्या तुलनेत गरम हवेचा अपवर्तनांक कमी असतो। तापमानात बराच फरक पडल्याने उंचीप्रमाणे हवेची विरलता बदलत जाते व अपवर्तनांकही बदलतो, त्यामुळे प्रकाशाचे अपवर्तन होताना अपवर्ती कोन सतत बदलत राहतो। गाडी किंवा झाड यासारख्या वस्तूंच्या वरच्या टोकाकडून जमिनीवरील निरीक्षकाकडे येणाऱ्या प्रकाश किरणांचा मार्ग सतत बदलत असतो। अशा वेळी वस्तूंच्या खालच्या भागाकडून निघणारे प्रकाश किरण निरीक्षकाकडे येतात, परिणामी वस्तूची प्रतिमा उलटी दिसते। ही प्रतिमा वस्तूच्या खालच्या बाजूला गरम हवेच्या दिशेने तयार होते, त्यामुळे प्रकाश किरण खाली वळतात व नंतर वरच्या दिशेने वळतात, त्यामुळे मृगजळात तापलेल्या जमिनीलगतच्या गरम हवेच्या थरथरण्यामुळे येथे पाणी असल्याचा भास होतो। दोन, होळीच्या वेळी होळीच्या ज्वालांच्या पलीकडील वस्तू हलताना तुम्ही पाहिल्या आहेत का? असे का घडत असेल? होळीच्या ज्वालांमुळे तेथील हवेचे तापमान सतत बदलत असते, त्यामुळे त्या हवेची घनता सतत बदलते, परिणामी हवेचा अपवर्तनांक सतत बदलतो। म्हणून त्या ज्वालांच्या पलीकडील वस्तूकडून येणाऱ्या मार्गक्रमणाची दिशा सतत बदलते, म्हणून त्या वस्तू हलताना दिसतात। वरील दोन्ही उदाहरणावरून असे लक्षात येते की हवा गरम असल्याने विरळ होते व अपवर्तनांक कमी होतो आणि प्रकाशाची दिशा सतत बदलत असते, त्यामुळे आपल्याला पाणी असल्याचा भास होतो किंवा होळीच्या ज्वालापलीकडील वस्तू हलल्यासारखे वाटते। ताऱ्याची आभासी प्रतिमा किंवा स्थिती, वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर होणारा एक परिणाम म्हणजे ताऱ्यांचे लुकलुकणे होय। तारे स्वयंप्रकाशित असतात, त्यामुळेच चमकतात व सूर्यप्रकाश नसल्यामुळे रात्री दिसतात। तारे खूप अंतरावर असतात, त्यामुळे ते बिंदुरूप दिसतात। वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो कारण हवेची घनता वाढते। वातावरणातून तारका प्रकाशाचे अपवर्तन होताना तारका प्रकाश स्तंभिकेकडे झुकल्यामुळे या आकृतीप्रमाणे तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा थोड्याशा उंचीवर असल्याचे भासते। ही आभासी स्थिती स्थिर नसते, ती बदलत राहते, कारण प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात तिरकस मार्गाने जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो, तर घन माध्यमातून विरळ माध्यमात जाताना स्तंभिकेपासून दूर जातो। थंड हवा गरम हवेपेक्षा कमी विरळ असते, त्यामुळे हवेचा अपवर्तनांक जास्त असतो। तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर नसते, हवेची हालचाल सुरू असते। वातावरणाच्या वेगवेगळ्या भागात घनता व तापमान एक समान नसते, त्यामुळे अपवर्तनांकात बदल होतो व प्रकाश किरणांचा वातावरणातील मार्ग वक्राकार होतो। अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता बदलत राहते, त्यामुळे तारे लुकलुकताना दिसतात।
रात्री तारे लुकलुकताना दिसतात, तर ग्रह लुकलुकताना दिसतात का? नाही, तारे स्वयंप्रकाशित असल्याने ते लुकलुकताना दिसतात. वातावरणातील बदलामुळे एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत व सहजगत्या बदलल्यामुळे जेव्हा वातावरणातून पृथ्वीवरील निरीक्षकाकडे अधिक प्रकाश परावर्तित होतो तेव्हा तो तारा तेजस्वी दिसतो व जेव्हा प्रकाश कमी अपवर्तित होतो तेव्हा तो तारा मंद दिसतो. अशा प्रकारे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते, त्यामुळे तारे लुकलुकताना दिसतात. परंतु ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत, कारण ग्रह पृथ्वीपासून कमी अंतरावर आहेत व अनेक बिंदू स्रोत एकत्र व असमान असल्याने ग्रह मोठे दिसतात. अनेक बिंदू स्रोतापैकी काहींची प्रकाश प्रखरता कमी तर काहींची जास्त असते, त्यामुळे प्रकाशाच्या प्रखरतेत फरक पडत नाही, त्यामुळे ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत. वातावरणीय अपवर्तनाचा परिणाम सूर्यकिरण पृथ्वीच्या वायुमंडळातून येताना त्याचे अपवर्तन होते. बदलत्या अपवर्तनांकामुळे प्रकाश किरणांचा मार्ग वक्र होतो व निरीक्षकापर्यंत पोहोचतो, त्यामुळे सूर्योदय वेळे अगोदर झाल्याचे भासते. तसेच सूर्यास्तावेळीही घडते. सूर्य क्षितिजाखाली गेल्यानंतरही काही काळ दिसतो, कारण आभासी स्थिती त्याच्या खऱ्या स्थितीपेक्षा किंचित वर असते. तो 2 मिनिटे क्षितिजावर दिसतो, म्हणजे सूर्यास्त उशिरा झाल्यासारखे वाटते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.